बँकेचे चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या कोठडीत न्यायालयानं आता आठ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे त्यामुळे अटक झाल्यानंतरची पहिली दिवाळी आता त्यांना जेलमध्येच घालवावी लागेल कर्नाळा बँकेतील पाचशे बारा कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि तळोजा जेलमध्ये असलेले विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे या सुनावणीदरम्यान बुधवारी ईडी आणि राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील वेणेगावकर यांनी सत्र न्यायालयात आपले म्हणणे मांडले वेणेगावकर यांचा युक्तिवाद अद्याप पूर्ण झालेला नाही आहे त्यामुळे न्यायालयानं या प्रकरणी पुढील सुनावणी ही बारा दिवसांनी म्हणजेच आठ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे